नमस्कार विद्यार्थ्यांनो, इयत्ता पाचवी, विषय मराठी, 26वा पाठ, पाण्याची गोष्टचा स्वाध्याय आज पाहणार आहोत. प्रश्न पहिला, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. 1. रत्नाला शाळेत यायला उशीर का होणार होता? उत्तर, मंगळवारी रत्नाला शाळेत घेऊन जाण्यासाठी मुले तिच्या दारात आली. मंगळवारी रत्नाच्या घरी पाणी येत असे, ते भरण्यासाठी तिला घरी थांबावे लागणार होते, म्हणून तिला शाळेत यायला उशीर होणार होता. 2. या संवादातील मुलांकडे कोणकोणत्या दिवशी पाणी येते? उत्तर, रत्नाकडे व दीपक दादाकडे तसेच सकीनाकडे मंगळवारी पाणी येते. रवीकडे व कौशाकडे रविवारी, तर मोहनकडे सोमवारी पाणी येते. 3. कौशाच्या घरी पाणी भरण्यासाठी कोणती तयारी करतात? उत्तर, कौशल्याकडे शनिवारी रात्रीच हंडे, कळशा, पाणी साठवण्याची भांडी नळासमोर रांगेत ठेवावी लागतात. सकाळपासून नळाजवळ थांबावे लागते. नळ फुसफुसायला लागले की सगळ्यांची धावपळ सुरू होते. अशाप्रमाणे तयारी करावी लागते. 4. पाऊस कमी पडल्यामुळे काय होते? उत्तर, पाऊस कमी पडल्यामुळे कोरडा दुष्काळ पडतो. पाण्यासाठी वणवण करावी लागते. पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळणे कठीण होते. गावोगावी टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. गुरांचा चारा, अन्नधान्य याबाबत अनेक अडचणी निर्माण होतात. 5. जमिनीला पाण्याची बँक असे का म्हटले आहे? उत्तर, पावसाचे पाणी जमिनीत मुरते व साठून राहते. ते पाणी आपल्याला अडचणीच्या वेळी उपस्था येते. जसे पैसे बँकेत साठून बचत केली जाते, त्याप्रमाणे जमिनीत मुरलेले पाणी ही एक प्रकारची बचत असते. म्हणून जमिनीला पाण्याची बँक असे म्हटले आहे. 2. पाण्यासंबंधीच्या पुढील शब्दसमूहांचा अर्थ जाणून घ्या, ते वापरून वाक्य बनवा. 1. पाणी जोखणे, त्याचा अर्थ आहे अंदाज घेणे. आणि त्याचा वाक्यात उपयोग आहे, नदी पार करण्यासाठी नावाड्याने नदीच्या प्रवाहाच्या गतीचे पाणी जोखले. 2. पाणी पाजणे, त्याचा अर्थ आहे पराभव करणे. आणि त्याचं वाक्य आहे, भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियन संघाला पाणी पाजले. 3. डोळ्यांत पाणी आणणे, त्याचा अर्थ आहे रडवेले होणे. आणि त्याचं वाक्य आहे, शाळेत पहिल्यांदा जाताना राजूने डोळ्यांत पाणी आणले. 4. तोंडचे पाणी पळणे, त्याचा अर्थ आहे घाबरून जाणे. त्याचं वाक्य आहे, भला मोठा साप पाहताच मोहनच्या तोंडचे पाणी पळाले. 5. पाणी पडणे, त्याचा अर्थ आहे वाया जाणे. आणि त्याचं वाक्य आहे, अवेळी पडलेल्या पावसाने शेतकऱ्याच्या कष्टावर पाणी पडले. 6. पालथ्या घड्यावर पाणी, त्याचा अर्थ आहे समजावूनही ती चूक पुन्हा करणे. त्याचं वाक्य आहे, थंडीच्या दिवसात आईस्क्रीम खाऊ नको असे सांगूनही राधाचे वागणे पालथ्या घड्यावर पाणी. 4. गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द
गटात का बसत नाही ते सांगा। पहिला गट आहे उठतो, बसतो, हसतो, पळतो मुलगा, आणि त्या गटात न बसणारा शब्द आहे मुलगा। मुलगा हे एकच नाम शब्दसमूहात आहे, बाकी सारी क्रियापदे आहेत। पुढील गट आहे तो, तुला, मुलीला, त्याने, आम्ही, आणि गटात न बसणारा शब्द आहे मुलीला। मुलीला हे एकच नाम शब्दसमूहात आहे, बाकी सारे सर्वनाम आहेत। 3. सुंदर, फूल, टवटवीत, कोमेजलेले, हिरवेगार, गटात न बसणारा शब्द आहे फूल, आणि कारण आहे फूल हे एकच नाम शब्दसमूहात आहे, बाकी सारी विशेषणे आहेत। पुढील गट आहे रत्नागिरी, जिल्हा, पुणे, चंद्रपूर, बीड, आणि गटात न बसणारा शब्द आहे जिल्हा, कारण आहे जिल्हा हे एकच सामान्य नाम या शब्दसमूहात आहे, बाकी सारी जिल्ह्यांची विशेष नामे आहेत। पुढील गट आहे पालापाचोळा, सगळे सोयरे, दिवसरात्र, दगडधोंडे, आणि गटात न बसणारा शब्द आहे दिवसरात्र। दिवसरात्र हा जोडशब्द विरुद्ध शब्द एकत्र घेऊन बनला आहे, बाकीच्या जोडशब्दांमधील दोन शब्द समान अर्थाचे आहेत। पुढील गट आहे सौंदर्य, शांतता, शहाणपण, गोड, श्रीमंती, आणि गटात न बसणारा शब्द आहे गोड। गोड हा विशेष गुण आहे, बाकी सारे शब्द भाववाचक नामे आहेत। 7. नद्या, झाड, फुले, पाने, फळे, झाड हा एकवचनी आहे, बाकी सारे शब्द अनेकवचनी आहेत। पुढील गट आहे इमारत, वाडा, खोली, खिडकी, बाग, वाडा हा गटात न बसणारा शब्द आहे, वाडा हा शब्द पुल्लिंगी आहे, बाकी सारे शब्द स्त्रीलिंगी आहे। पुढील गट आहे खाल्ला, खेळते, लिहिलेले, वाचले, पाहिले, आणि गटात न बसणारा शब्द आहे खेळते। खेळते हे एकच क्रियापद वर्तमानकाळी आहे, बाकी सारी क्रियापदे भूतकाळी आहेत। पुढील गट आहे जाईल, येईल, बोलेल, आला, लिहीन, आणि गटात न बसणारा शब्द आहे आला, आणि कारण आहे आला हे एकच क्रियापद भूतकाळी आहे, बाकी सारी क्रियापदे भविष्यकाळी आहेत। गट आहे प्रसिद्ध, प्रतिबिंब, अवकळा, दुकानदार, गैरसमज, आणि गटात न बसणारा शब्द आहे दुकानदार। त्याचं कारण आहे हा एकच शब्द प्रत्यय घटित आहे, बाकी सारे शब्द उपसर्ग घटित आहेत।